नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव विकास पाटील। आज आपण गणितात या विषयाचं पाहणार। त्यामधील मुद्दा आहे ऍडिशन। मग आपण ऍडिशनचा अवघड याचा पहिल्यांदा फायनल पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण एक दोन व्हिडिओ घेतलेला आता गरजेचे त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला घ्यायचं। तर ऍडिशन बाय कॅरी फोर याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः एक आपल्याला आता रिव्हिजन करून बघायचे। तर पहिल्यांदा आपण असं पाहूया की या ठिकाणी टेन्स पण दिलेले आहेत, युनिट्स पण दिलेले आहेत आणि हंड्रेड पण दिलेले आहेत। मग पहिल्यांदा आपण जर असं पाहिलं की वन ने टेन युनिट्स असे घेतले, तर टेन युनिट्स म्हणजे एक माळा जर केली आपण टेन युनिटची, तर ते एक स्ट्रिंग आता दिस एक स्ट्रिंग टेन युनिटची, तर असे आपण पुन्हा 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 बघायला आता राम आहे, रामा जवळ बघा मी एक टेन बिट्स आहेत काही त्या बिट्स मध्ये, तर ते टेन्स म्हणजे टेन युनिट्स, टेन युनिट एक टेन झालेलं आहे असे त्या ठिकाणी सेवन तुम्हाला जवळपास वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन सेवन त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रिंग दिसत आहे। म्हणजे सेवन स्ट्रिंग म्हणजे किती? आता सेवन टेन्स आलेले आहेत, स्ट्रिंग एक एक स्ट्रिंग जो आहे ते टेन्स आहे, तर मग असे सेवन आहे तर सेवन टेन झाले आणि त्याच्या बाजूला बिट्स दिलेले आहेत। पहा मोजा तुम्ही त्या ठिकाणी किती आहेत, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे सेवन आहे। मग सेवन सेवनटीन प्लस सेवन म्हणजे सेवनटी सेवन झाले, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जी फिगर दिली आहे ती सेवनटी सेवन दिली आहे। चला दुसरं बघा तुम्ही आता त्या ठिकाणी सोनू जवळ बघा, सोनू जवळ टेन स्ट्रिंग्स आहेत, तर एक स्ट्रिंग मध्ये टेन युनिट्स बिट्स आहेत, तर ते मोजा तुम्ही काउंटिंग करा, वन बघा तुम्ही वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन आणि टेन म्हणजे वन स्ट्रिंग मध्ये टेन युनिट आहे। मग असे जर आता आपण पाहिले तर बघा तुम्ही आता किती स्ट्रिंग्स आहेत ते मोजा, वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट एट। आता त्याला बघा सिंगल बघा, सिंगल बिट्स मोजायचे आपल्याला, वन टू थ्री फोर फाय फाईव्ह म्हणजे एटी प्लस फाईव्ह म्हणजे एटी फाईव्ह म्हणजे आपल्याला एटी फाईव्ह फिगर्स मिळाली। आणि त्याप्रमाणे आपल्याला आता इकडे बॉक्स मोजायचे, तर आपण हे ठिकाणी सविस्तराने या ठिकाणी एक्सप्लेन करू त्याचं। तर बघा राईट प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्स, आता या ठिकाणी ट्वेल्व टेन्स मीन्स असं लिहिलेलं आहे, ट्वेल्व टेन्स मीन्स। आता या ठिकाणी बघा ट्वेल्व टेन्स, आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी हंड्रेड नंतर हंड्रेड घेतलं, टेन्स घेतला आणि युनिट घेतला, तर मग आता ट्वेल्व म्हटलेलं आहे, ट्वेल्व टेन्स म्हणजे आपल्याला एक शून्य बघा तुम्ही ट्वेल्व टेन्स असेल। मग आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की हंड्रेड किती घेतला, तर आता याच्यावरून बघा वन काढलेला आहे हंड्रेड मध्ये, म्हणून या ठिकाणी आपण वन काढलेला आहे वन हंड्रेड। आता एच म्हणजे हंड्रेड, एच मीन्स वन हंड्रेड, तर या ठिकाणी केलं आहे आणि आपण या ठिकाणी वन या ठिकाणी बॉक्स मध्ये वन भरलेला आहे। पुढे बघूया आता टू टी मिळेल, तर हा टू टेन्स मध्ये आहे म्हणून आपण या ठिकाणी टेन्स मध्ये काय ट्वेंटी येते, ट्वेंटीचे टू टेन्स म्हणजे ही फिगर जी आहे ही ट्वेंटीज आहे, फक्त याला टेन्स हा आपण ही होणार त्याला युनिट्स लावलेले आहे, त्यामुळे वन हंड्रेड आणि ट्वेंटी या ठिकाणी। आता आपण दुसरं बघूया फिफ्टी फिफ्टी टेन्स दिलेले, आता फिफ्टी टेन्स पहिल्यांदा झिरो आणि फिफ्टी टेन्स म्हणजे वन हंड्रेड फिफ्टी असेल। आता बघा हंड्रेड किती आहे पावर लक्ष द्या, तर वन हंड्रेड आहे, आपण या ठिकाणी वन बॉक्स मध्ये टाकू। आता पुढे टेन्स मध्ये काय करत सांगा तुम्ही पाहता निरीक्षण करा, फाईव्ह आहे म्हणून या ठिकाणी फाईव्ह, तुम्ही म्हणा सर झिरो कुठे गेला, तर तो टेन्स मध्ये आला आहे।
म्हणून 50 चा 5 10 झाला. चला आता पुढचं उदाहरण अजून बघूया. 17 10 मीन्स म्हणजे युनिमान 0 आला आणि आले 17 आला. मग आता 17 पर्यंत सर्वप्रथम आता तुम्ही दोन तीन उदाहरण सोडवले आता सांगा त्याचा फॉर्म्युले काय आहे. 1 व्हेरी गुड. चला पुढे 23 मध्ये काय आहे 7 व्हेरी गुड 7 म्हणजे 7 टेन्स म्हणजे 7. आता 80 टेन्स समजू शकतो का पुढे 80 टेन्स कसं करायचं आता युनिट मध्ये काय येईल म्हणजे आता 0 नंतर 80 माझ्या 80 च बघा 100 मध्ये काय आहे 1 आणि टेन्स मध्ये काय आहे 1 म्हणजे 8 टेन्स म्हणजे 80. आता पुढे बघूया पूर्ण शेवटचं त्याचा कॉलम बघा 21 टेन्स म्हणजे 0 आणि 21. आता बघा हंड्रेड काय आले आहे सर्वप्रथम कोण सांगेल 2 बरोबर म्हणजे या ठिकाणी हे 1 आहे 100 पण इथं 200 जर 3 असेल तर 300 9 असेल तर 900 जे असेल ते आपण फक्त सोडत राहायचं जे ए पर्यंत फिगर ए बी पर्यंत आहे. चला 200 आता टेन्स किती आहे तिथं 1 1 टेन्स म्हणजे 10 युनिट्स या ठिकाणी आपण 1 टेन्स बनवलं. अशा प्रकारे आपल्याला हे यांची विभागणी करते. चला आता याचा उलट इकडे ते आपण एक रिव्हिजन म्हणून इकडे बघूया. तर मग चला पुन्हा 100 आता बघा या ठिकाणी 100 आले माझा पहिला 1 याच यू टी यू असं लिहिलं. आता 100 लिहा ओके. आता पुढे काय आहे 2 टेन्स आता सांगा मला 2 टेन्स आपण इकडे केलेलं होतं तसं 2 टेन्स म्हणजे 20. मग याची आता आपण ऍडिशन करूया बघा 0 2 1 मग आता इथं काय विचारलं आपल्याला टेन्स विचारले मग हा 0 त्याच्यामध्ये हा टेन्सच्या ठिकाणी आला म्हणजे पुढची संख्या तुमची आहे 12. आता पुढचं उदाहरण आपल्याला या पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. तर चला पुढचं सेकंड बघा 100 4 टेन्स आता टेन्सचं ठिकाण तुम्ही पाहिलं 40 असेल 4 टेन्स म्हणजे 40 मध्ये ऍडिशन 0 4 1 100 असा आहे. मग आता 100 पुढे आपल्याला काय विचारलं टेन्स विचारलं मग हा 0 टेन्स ठिकाणी म्हणजे पुढचं तुमचा आहे 40 तो या ठिकाणी. चला पुढचं पुन्हा त्याच प्रकारे पुढचं उदाहरण आता काय आहे बघा 300 पर्यंत 2 टेन्स म्हणजे 20 याची ऍडिशन करा 0 2 3 320 आला मग आपल्याला टेन्स विचारले बॉक्स टेन्स विचारले म्हणजे हा 0 चा आपण या ठिकाणी 3 ला ठेवलेला आहे ला केलेला आहे टेन्स आणि मग 32 उरलेला आहे म्हणून या ठिकाणी 32 म्हणजे 32 टेन्स मेन 320. चला पुढचं उदाहरण 400 दिलेला आहे या ठिकाणी 400. चला आपण 3 टेन्स म्हणजे 30 याची ऍडिशन करा 0 3 4 म्हणजे 430 आले आहे म्हणजे 43 टेन्स आहे. चला पुढचं उदाहरण आता शेवटचं त्यामध्ये बघा
आता तुम्हाला जमे 500 and 9 tens म्हणजे 9 एडिशन करा बघा जमे तो तुम्हाला नक्की जमे तुम्हाला ते करा 500 90 आता 500 98 तर मग आपल्याला टेन विचारले म्हणजे मिळते 9 या प्रकारे आपण उदाहरणे सोडू शकतो आणि अशाच प्रकारे तुम्ही पान नंबर 50 वर आपल्याला पुस्तकात दिलेले आहे त्याचा सराव करा आणि वही सोडा. धन्यवाद.